पाहत आहात लोकमत मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर सध्या महाराष्ट्राची राजधानी आपण बघितली होती अनेक चढ उतार त्या राजधा आपल्या या राजकारणामध्ये आपण बघितले महाराष्ट्राच्या विशेष करून आणि अशातच आता भाजपचे जे नवीन प्रदेशाध्यक्ष आहे चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झालेली आहे ते आपल्यासोबत आहेत दादा सर्वप्रथम आपलं खूप खूप अभिनंदन भाजपचा प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतरचं जो नागपूरचा आज तुमचं पहिलं स्वागत झालेलं आहे अभिनंदन झालेलं आहे काय सांगाल काय पुढचा कार्यकाळात मी सर्वप्रथम आपल्या देशाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे नेते अमित भाई शहाजी जे पी नड्डाजी आमचे मंत्री बी एल संतोषजी आमचे प्रभारी माननीय सी टी रवीजी नितीन गडकरीजी आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी चंद्रकांतदा पाटीलजी विनोद तावडेजी आणि केंद्रीय संपूर्ण नेतृत्व महाराष्ट्राचं संपूर्ण नेतृत्वाचे आभार मानतो त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राचं पक्षाचं वरिष्ठ स्थान दिलं आणि भारतीय जनता पक्षाची जी परंपरा आहे की कोणताही नेता हा महाराष्ट्राचा कोणताही कार्यकर्ता हा छोट्याशा छोटा, छोटा कार्यकर्ता हा महाराष्ट्राचा अध्यक्ष होऊ शकतो हे आज माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला तो विश्वास निश्चितपणे मी आ, पार पाडण्याचा प्रयत्न करेल आ, मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सत्त्याण्णव हजार तीनशे त्र्याऐंशी बूथवर प्रचंड संघटना मजबूत करून प्रत्येक बूथवर तीस नेते तयार करून प्रत्येक बूथवर पन्नास युवा वॉरियर्स मोदीजीकरता युवा योद्धे तयार करण्याचा ता टास्क मी स्वीकारला आहे आणि महाराष्ट्राच्या तमाम भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना केंद्रीय नेत्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या तमाम कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष हा पुढच्या काळामध्ये सर्व महानगरपालिका जिल्हा परिषदा विधानसभेमध्ये तर दोनशे प्लस आणि लोकसभेमध्ये पंचेचाळीस प्लस या जागेवर आम्ही आता काम करणार आहे आणि मला विश्वास आहे की प्रचंड मोठं यश दोन हजार चोवीसपर्यंत आम्हाला जेवढ्या निवडणुका होतील त्या निवडणुकीत मिळेल माननीय ने देवेंद्रजीच्या नेतृत्वात जे सरकार एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वात सरकार आहे सत्ता आणि संघटन हे दोन चाकं आम्ही प्रचंड जोरात चालवू शंभरच्या स्पीडने गाडी चालवू आणि निश्चितपणे प्रचंड मोठा विजय महाराष्ट्रात प्राप्त करू फडणवीस आणि शिंदे यांची सरकार झाली स्थापन आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला कुठेतरी मंत्रीपद मिळालं नाही याचा राग होता नाराजी होती नाही मला कुठल्याही पाच वर्ष मला पक्षाने दोन खात्याचं मोठं मंत्रीपद दिलं होतं तीन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं त्यामुळे मंत्रीपदा मंत्री वगैरे करता मी कधी माननीय देवेंद्रजींना किंवा आमच्या नेत्यांना भेटलो नाही खऱ्या अर्थाने त्यापेक्षाही मोठी जबाबदारी जी पक्षाचं काम करण्याची असतं एखाद्या संघटनेच्या कार्यकर्त्याचं मोठं काम जे असतं ते पक्षाची जबाबदारी मिळणं आणि ती अपेक्षा असतं मंत्री बनणे ही अपेक्षा नसतं आणि त्यामुळं मला अपेक्षेमुळं काम मिळालं आहे योग्य काम मिळाला आहे निश्चितपणे मी पार ते चांगल्या तऱ्हेन पार पाडेलचा प्रश्न विचारले दादा आज फडणवीस आपल्या गडकरी सरांनी पण संबोधनमध्ये एक इशारा दिला की जो अध्यक्ष बनतो तो पुढे जाऊन मुख्यमंत्रीपदी पण येऊ शकतो असा काही विचार आहे का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनाच करायचा आहे तेच होतील महाराष्ट्राच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहे त्यामुळं याबद्दलचा कोणत्याही नेत्याने वेगळा विचार करायचा नाही देवेंद्र फडणवीसजींना मुख्यमंत्री करण्याकरता भाजप शिवसेना युती हे प्रचंड काम करेल दोनशे प्लस जागा निवडून येईल आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील खूप खूप धन्यवाद तर हे होते आपले भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की आजपर्यंत जो माझा कार्यकाल झाला त्यात अनेक जबाबदारी मी व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे या पुढेही पार पाडेल अशा पद्धतीनं आश्वासन देऊन त्यांनी लोकमतशी खास बातचीत केलेली आहे तुर्तास इथे थांबणार आहोत पण इतर अनेक घडामोडींसाठी आपण पाहत राहा लोकमत नमस्कार